We'll open our Bibles to Psalm 18, verse 33. It is God who arms me with strength and keeps my way secure. Stotra Sanhita, 18va adhyay, ani tatla 33va vachan mhanta, devacha marga ta purna ahe, to majhe pay harinicha payansarke karto, ani mala majhya uncha sthananvar sthapito. Praise God. Devala dhanyavad. God will clothe you with his strength. Parmeshwar tyacha shaktina tumhala nesve. You know, everyone faces difficulties in life. तुम्हाला माहितीच आहे की आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला काही ना काही अडचणी येतच राहतात. There are different situations that we face in life. आणि वेगवेगळ्या परिस्थितींना तुला काय मला काय आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतं. And because of these difficult challenges, आणि या अडचणीने भरलेल्या आव्हानांमुळे saps our energy. आपली जी सगळी ऊर्जा असते ती निघून जाते. It makes us weak. आणि त्यातून आपण अशक्त होतो. Everywhere you go, जिथे कुठे आपण जातो, it is hard. तिथे सगळीकडे आपल्या लक्षात येतं की अवघड आहे, कठीण आहे. What will man do? मनुष्य शेवटी करून करून करणार काय? Whatever resources he has with him, आणि मनुष्याकडे जे काही सगळे पुरवठे आहे, he makes to do with it. त्यामध्ये मनुष्य सगळं काही निभावून न्यायचा प्रयत्न तर जरूर करतो. But sadly, दुःखाची बाब ही आहे, many cannot face it boldly. अनेक माणसांना या सगळ्या आव्हानांना धाडसाने तोंड देता येत नाही. Because all that the world provides, कारण की जगाकडनं जो काही पुरवठा आपल्याला होतो, is not enough. तो पुरेसा नाहीये. People collapse. आणि मग लोक या सगळ्या प्रचंड दबावाखाली ढासळून पडतात. I can suggest you one very strong help you can get. आणि मी मात्र तुम्हाला लोकांना एक सल्ला देईन मदतीचा की जी अतिशय खंबीर मदत तुम्हाला तात्कालिक मिळू शकते. God will come to your rescue and give you strength. आणि ती मदत म्हणजे देव तुम्हाला वाचवायला येईल आणि तुम्हाला मदत करेल. God alone can give you such a strength. आणि देव एकटाच तुम्हाला एकटा अशी शक्ती आणि ताकद देईल that you can face any challenge any की जीवनात आलेल्या कुठल्याही आव्हानाला कधीही कुठेही तुम्ही तोंड द्यायला सज्ज असाल. आय प्रॉमिस यू, अगदी वचन देत आहे मी तुम्हाला लोकांना, तुम्ही अगदी सज्ज व्हाल आलेल्या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायला. यू विल बी अमेज्ड एट द काइंड ऑफ स्ट्रेंथ गॉड कॅन गिव्ह यू. आणि देव ज्या पद्धतीची शक्ती तुम्हाला लोकांना देत आहे, देणार आहे, ती बघून तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल की मी एवढी शक्तिमान कधी झाले. 1000 पीपल ऑल्सो कॅनॉट गिव्ह यू स्ट्रेंथ व्हेन गॉड गिव्ह्स इट इज मोर दॅन 1000. म्हणजे अगदी 1000 माणसं मिळून सुद्धा तेवढी शक्ती तुम्हाला देऊ शकत नाही जेवढी शक्ती आणि ताकद देव एकटा तुम्हाला देऊ शकतो. प्रेज गॉड, देवाला धन्यवाद. यू हैव नॉट येट एक्सपीरियंस द स्ट्रेंथ दैट कम्स फ्रॉम गॉड. अजूनपर्यंत तुम्ही लोकांनी देवाकडून येणाऱ्या शक्तीचा अनुभव घेतलेला नाहीये बेटा. योर टॉक विल चेंज, योर वॉक विल चेंज. तुमचं बोलणं बदलेल, तुमचं चालणं बदलेल. यू डोंट हैव टू डू एनीथिंग. तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. यू हैव टू जस्ट ट्रस्ट इन गॉड. तुम्हाला फक्त देवावर विश्वास ठेवायचा आहे, बाकी काही करायचं नाही. यू हैव टू सीक हिज फेस एव्हरी डे. तुम्ही फक्त देवाचं मुख रोज शोधायचं. What you are doing right now, म्हणजे आता सुद्धा तुम्ही इथे बसून जे करताय ना, it is enough for God to give you strength. या जागेमध्ये आता या वेळेला बसून देवाची जी भक्ती तुम्ही लोक करताय तेवढंही बास आहे देवाकडची ताकद तुम्हाला मिळायला. Yes, even coming every Saturday will give you strength. म्हणजे अगदी दर शनिवारी सभेला येऊन सुद्धा तुम्हाला शक्ती मिळेल. Bible says in Psalm 86 verse 16, स्तोत्र संहिता 86 त्यातलं 16 वचन बायबल म्हणतं, Turn to me and be gracious to me. माझ्याकडे वळ आणि माझ्यावर कृपा कर दे बापा. Give your strength to your servant and save your dear child. तुझी शक्ती तुझ्या सेवकाला, तुझ्या दासाला दे आणि तुझ्या प्रिय लेकराला वाचव. That's the kind of prayer you should make. अशी प्रार्थना तुम्ही लोकांनी पण करायची. So whenever you are praying, open the Bible, read that quotation to God because it is coming from God. आणि मग जेव्हा केव्हा तुम्ही प्रार्थनेला बसाल त्याला बायबल घेऊन बसा, बायबल मधली ती वचन काढा, ती वचन बोलून बोलून देवाला प्रार्थना करा. And tell Lord, you have written it, I am talking to you back. आणि देवाला सांगा की तूच हे सगळं वचन आम्हाला दिलेलं आहे, या वचनातूनच मी तुला हे सगळं सांगून मागत आहे. God will not only prepare us for hard and frustrating jobs. परमेश्वर आपल्याला कठीण, अवघड, वैताग देणाऱ्या कामांसाठीच फक्त तयार करेल असं नाही. He will clear the way for us. तर त्या कामांसाठी देव आपल्याला तयार करेलच, पण आपल्यासाठी मार्ग सुद्धा देवाप तयार करेल. Make it easy for you. तुमच्यासाठी देव सगळं सोपं करून ठेवेल. You will not require a
great strength. आणि तुम्हाला मोठ्या ताकदीची गरज पण पडणार नाही. You don't need to fight. तुम्हाला भांडावं लागणार नाही. Don't go out and fight with people. तुम्ही बाहेर पडून लोकांशी भांडू नका. Just kneel down. गुडघे डेगा. And pray. आणि प्रार्थना करा. God strengthen me, Lord. दे बाप्पा मला शक्ती दे म्हणा. I don't want to fight. असं सांगा देवाला की दे बाप्पा मला भांडण करायचं नाही. You fight for me. तू माझ्यासाठी लढ. And God will fight for you. आणि देव तुमच्यासाठी लढेल. Bible says. बायबल म्हणतं. In Daniel 11 verse 32. दानियलचा 11वा अध्याय 32वं वचन. The people who know their God. ज्या लोकांना आपला देव ठाऊक आहे. Shall be strong. ते अतिशय बलवान राहतात. And do exploits. आणि ते पराक्रम करतात. The world weakens us. जग आपल्याला अशक्त आणि कमकुवत करतं. The only person who strengthens you is Jesus. एकच व्यक्ती आपल्याला ताकद देतात किंवा तुम्हाला ताकद देतील ते म्हणजे येशू आहे. He can do everything. सगळं काही करण्यास येशू समर्थ आहे. All things are in his control. सगळ्या गोष्टी येशूंच्या नियंत्रणात आहेत. He wants you to believe. येशूंची इच्छा आहे तुम्ही विश्वास ठेवा. That Jesus is greater than any problem you face. की जो काही प्रॉब्लेम किंवा समस्या तुम्हाला येतात त्या सगळ्यांपेक्षा मोठा येशू आहे. Only Jesus can do it. फक्त येशूच हे सगळं करू शकतात. No matter how big a problem you may think it is. तर तुला कितीही तो प्रॉब्लेम किंवा समस्या मोठी वाटली. For God it is nothing. देवाला ती शून्य आहे. Spend time with God. देवा सोबत जरा वेळ घालवा. The place of prayer is the place of strength. प्रार्थनेची जागा शक्तीची जागा आहे. तोंडाने देवदेव केलं पण त्या देवाच्या जवळ नाही आलो असं होऊ देऊ नका. The place of prayer is a sponsorer of strength. प्रार्थनेची जागा म्हणजे शक्ती प्रायोजित करणारी जागा आहे. Every morning. रोज सकाळी. Meet God. देवाला भेटा. And see what strength you get. आणि काय शक्ती मिळते ताकद मिळते ते तुमचं तुम्ही बघा. There should be a vibrant relationship with your God. Devashi ek sajeev nata asla pahije, tya natya dam pahije. That's how he will keep your head above the water. Asha paddhatine ma dev apli doki panyavar thevto lajjit vajit hou det nahi apamanit hou det nahi. Anyone whose relationship with God is strong. Ja konacha nata devashi balvan asel na. Can easily fight through this evil world. त्याला अगदी सोप्या पद्धतीने वाईटाने भरलेल्या जगाला तोंड देता येते. In every situation he wants you to cry out to him. प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याची इच्छा आहे की तुम्ही रडून येशूंचा धावा करा. In every situation he wants you to reach out to him. प्रत्येक परिस्थितीत त्याची इच्छा आहे तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचा. I want to tell those people. मला अशा सगळ्या लोकांना सांगायचं आहे. If you are experiencing heart wrenching pain. जर तुम्हाला काही वेदनेतून जायचे अनुभव येतात की ज्यामध्ये पार हृदय तुमचं पिळून निघतंय. Going through crushing failures in your life. आणि आयुष्यामध्ये तुम्ही सारखं अपयशांना जर तोंड देताय. Respect the name of Jesus. येशूंच्या नावाचा आदर करायला शिका. Jesus knows how to change your story. येशूना माहितीये तुझी जीवन कथा कशी बदलायची. He will rewrite a new story. येशू तुझ्यासाठी नवीन कथा लिहितील. Praise God. देवाला धन्यवाद.